कालोज जे मंत्री आयले तेंच्यानी एक पत्रकार परिषद घेताना आनी एक विषय केलो की जे एन्क्रोचमेंट आसा आमची घरां आसा ती आमी नावार ना असो विषय जालो जेन्ना तेंचे तकलेन येयलो तेन्ना तेंच्यानी म्हटलें कितें की लोकांनी अर्ज करूंक जाय म्हूण तेंच्या हांव निदर्शनाक हाडूंक दितां हाडूंक सोदतां की आयज पर्यंत 70 लोकांनी 3000 वयर अर्ज केल्ले आसा सरकारी जमीन मागोवपाक जी तेंच्या पिढ्यान पिढ्या जाग्यान आसा पूण कलेक्टर कितें करता जे कोणी जर ग्रांट मागले जाल्यार तो रिपोर्टाक तलाट्याच्या रिपोर्टाक बामलेदाराच्या रिपोर्टाक आनी फॉरेस्टाच्या रिपोर्टाक धाडटा आनी तेंचे जशे पॉझिटिव्ह सुद्दां रिपोर्ट येयले न्हू जाल्यार तो ती फायल काडटा आनी स्क्रॅपाक उडयता म्हण अश्यो ह्यो 3000 वयर केसी डिसिजना शिवाय पडलेल्यो आसात म्हण जर ह्या आमदाराक खबर ना जाल्यार तेणी सारकी स्टडी करची आनी तो म्हणटा कितें तो जे कांय लोक आसा ते मिसगायड करता म्हणटा आतां जे कांय लोक म्हाका दिसता जे कांय लोक जे आवाज उठयता ते खरे स्वाभिमानी लोक आसा तेंकां कोण कितें अशें बाबा ते राजकारण करिना तेंकां दिसता 70 जो मूळ विशय आसा तो सॉल्व जावंक जाय असो दिसता ते मिसगायड करिना हेंच्यांनी 60 लोकांक मिसगायड केल्या हांगातले पयलींचे आमदार जे जयसिंगराव राणे आसले तेंच्यांनी सुरवातीक विशय केल्लो की ज्यो कल्टिवेटेड जमनी आसा कुमेरी कल्टिवेशन आसा घरां आसा इवन मोकाशे आसा ते मोकासदार आसले मोकाशे आसा ते सुद्दां बरखास करा म्हटलेले तेंच्यांनी आनी आमचो सुद्दां विशय कसो आसा मोकाशान जी कल्टिवेटेड जमीन आसा जी लोकांच्या ताब्यान आसा आनी जंय लोकांची घरां आसा ही हे मोकाशे म्हणटा ते बरखास करूंक जाय आनी ह्यो जमनी लोकांच्या ताब्यान आसा लोक रावता त्यो तेंकां दिवंक जायो आनी मोकासदाराच्या अगेन्स्ट ना आमी म्हणटा कितें मोकासदाराच्यो ज्यो ताब्यान आसा जमनी त्यो मोकासदारांक दिवपाच्यो म्हळ्यार हेजो अर्थ कितें बरखास्त केलो म्हणून आमी कोणाक हें करिना कोणाचो रायट काडून घेवंक आमी असो डिमांड करिना आमी प्रत्येकाचो रायट दिया म्हणटा आनी तिसरो विशय म्हटल्यार आलवाराचो आलवारा आमी 70 जे आमचे लोक आसले ते आमचे कार्त कार्त म्हणून मोठे मिरयताले कित्याक तेंकां दिसतालें कार्त म्हणल्यार आलवारा जमनीक कार्त म्हणटा आमी सगळे आमचे 70 भाव आनी कार्त म्हटल्यार मोठी जमीन अशें दिसतालें पुणून ह्या आमदाराक सांगूंक सोदता तेज्या सायबान तेका सांगला खंय प्रूव इजो खंयचे टायटल आनी हेजी स्टडी कोणाक ना पुणून तेका सांगूंक सोदता हांव 70 सगळे शेतकरी आसा तेंकां आलवारा बद्दल खबर आसा आमकां हांगा बसलेल्यांक सगळ्यांक खबर आसा जर तेका खबर ना जाल्यार तो सांगता थंय आमी येता जावं तेणी आमकां जागो दिवपो जागो दाखोवपाचो आमी डिटेल डिस्कशन करून तेका सांगता आलवारा म्हटल्यार कितें तें आनी तेका एक सांगूंक सोदता हांव तो म्हणटा सायब सायब करता पळय त्या सायबानच जो आलवाराचें कार्त म्हणून मालकी म्हणटाले आमी पळय तें हें 2007 तेणी कायदो पास केलो आनी ती डिक्री आसा पळय ती मॉडिफाय केली आनी हे डिक्रीचें सॅक्शन 4 आसा पळय तें वाचून दाखो सॅक्शन 4 कितें म्हणटा तें सांगता तुमकां नॉट विथस्टँडींग एनीथींग कंटेन इन एनी अदर लॉ ऑल द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्पिक्युसीस अंडर द डिक्री नंबर 3602 डेटेड 24/11/1917 शाल वन एंड फ्रॉम द अपॉइंटेड डे बी डीम टू हॅव बीन मॉडिफाय एंड शाल विथ द इफेक्ट फ्रॉम दॅट डे बी डीम टू बी क्लास सेकंड ऑक्युपन्सी ग्रांटेड अंडर द कोड एंड द प्रोविजन ऑफ दॅट कोड शाल सेव एज अदरवायज प्रोवायडेड अंडर दिस एक्ट अप्लाय टू सच ग्रांट अंडर द सॅट डिक्री नंबर 3602 डेटेड 24/11 म्हटल्यार हेजो अर्थ कितें आमी जी मालकी समाजतले तर ह्या कायद्या प्रमाणे तेणी एकदम एन्क्रोचर करून उडयले आमकां आनी ते बीन आमच्या आमदारान हेजी तेका जाप पयली विचारूंक जाय आनी आतां जे सरकारान तेज्या उपरांत मागला तो 2007 तेजे रुल्स फ्रेम केल्ले आसा म्हळ्यार सरकार कितें म्हणटा ह्यो ज्यो आलवारा जमनी आसा त्यो तुमी रेगुलायज करा म्हाका म्हणून आनी ते बीन क्लास 2 पुणून पोर्तुगीज टायमान कितें आसलें ह्यो सरकार जमनी दितालो कल्टिवेट करतल्याक आनी प्रोविजनल लीज म्हणटा तेका पयलीं हांगा तुमच्या मार्फत तेकाय बीन थोडेशें कळ्ळो न्ही प्रोविजनल लीज म्हणून पयलीं ग्रांट करतले सरकार शेतकऱ्याक आनी 10 भितर कल्टिवेट करूंक जाय आसली जमीन अशें कंडिशन आसलें नाजाल्यार सरकार तुजे रिवर्ट बॅक करूंक शकतालो पूण 10 जेन्ना कल्टिवेट फुली करता 10 कन्फर्म करतालो पर्पेच्युअल लीज म्हणटा तेका पर्पेच्युअल लीज करतालो आनी तेका फोरो आसलो फोरो म्हटल्यार रँट वर्साक रँट बसयलें सरकारान आनी हें रँट जर 20 डायरेक्ट कोण फारीक करतालो न्हू 20 एकदम फारीक करीत जाल्यार तेका मालकी मेळटाली पूण हे मालकीचे जमनीक आमच्याच आमदारान एन्क्रोचर करून उडयले म्हणून हेंच्यांनी जे जमनीचे प्रश्न सगळे क्रिएट केल्या पळय ते हेंच्यांनी केल्या आनी जे आवाज उठयता ते लोकांक भडकयना तो खरो विशय मूळचो आमचो आसा तो लोकां कडेन मांडटा तेका लागून हांव तुमच्या मार्फत परत एकदां सगळ्या 70 भावांक उलो मारतां आयच्या ह्या पत्रकार परिशदेच्या निमतान की 26 तारीख 10
आम्ही मोठ्या संख्येत हातवाडा म्हणतात आहे जमवया आणि आमची शक्ती दाखवा. थँक्यू. आता एक सावन फॉरेस्ट ऑफ सेटलमेंट ऑफिसर नेमला गेला आणि त्यांच्यानी क्लेम मागलेले होते आणि जे आमचे बांधव असतात सगळे भूमिपुत्र जर्म्या म्हण डाव्या म्हण पाली म्हण या सगळ्यांनी जे फॉरेस्ट अभयारण्यांची जो काळजी येतात त्यांच्यानी क्लेम केलं आणि त्यांना त्यांनी सगळी स्टडी करून जाग्यावर इन्स्पेक्शन करून एक जजमेंट पास केला. तेथून म्हटला किती त्यांनी की जो कल्टिवेटेड काळजी लोकांचे असा जे बाउंड्रीज असतात त्याच्या भितर खूपशो कल्टिवेटेड काळजी असतात आणि ह्यो काळजी असा त्यो बाहेर काढूंक जायो. कित्याक हे कल्टिवेशन आयचे आणि कालचे न्हू आणि हे सरकारान करूंक जाय म्हणटा. म्हणजे हो जो मिनिस्टर आमचो सांगता की आपूण केस घातल्या तर हांगा केस घालपाचो विषय येना सरकाराक. हांगा सरकारान एक कॅबिनेट डिसिजन घेवपाचें, हांगा परत जाय जाल्यार एक सर्वेअर नेमपाचो, कमिटी नेमपाची आणि खंय पर्यंत लोकांचे कल्टिवेशन असा. कित्याक आयज आमच्या कडेन डॉक्युमेंट ना तरी 18A अंडर जर प्रोक्लमेशन काढले आमकां क्लेम घाल म्हणून जाल्यार आमच्या कडेन डॉक्युमेंट सबमीट करपाक ना. आणि हेंच्यानी आतां विषय केला पळय बिल्स म्हणटा पळय काळजीचे बिल्स असतात तेजे कितें सर्वे नंबर मेन्शन केल्लो नासता ते जनरल असतात खंयचेय प्रॉपर्टी जावंक शकता. तो माझ्या मतान तो तितको वॅलीड डॉक्युमेंट जावंक शकना. म्हणून आतां सरकाराक उपाय असा जे सावंतान जे जजमेंट दिला तेज्या अंतर्गत वचून हांगा कोण तरी कमिटी नेमूंक जाय बाबा हांगा कल्टिवेशन खंय पर्यंत आसा आणि त्या रिपोर्टाचेर सरकारान म्हणटा ते डिसिजन घेवपाची गरज आसा ते डिनोटिफाय करपाक आणि कल्टिवेट जमनी आसा त्यो भायर काडपाचो. हो सारको सोंपो म्हणटा तो हो सारको एकदम करेक्ट मार्ग सरकाराक आसा आणि आमकांय सत्तरीच्या लोकांक तो सोंपो आसा. आतां हें करताना आणि एक विषय घेता हांव कशें आसा की आत्ताचो जो स्टेटस आसा वायल्ड लायफ सेंच्युरीचो हो सेक्शन 18A अंडर नोटिफायड जाल्लो आसा. सरकारान जर फुडें वचपाक जाय 26A फायनल नोटिफिकेशन लावंक जाय जाल्यार ही फुडली प्रक्रिया करपाक जाय आनी ही फुडली प्रक्रिया करपा खातीर तेणें तें केलां. पूण मुळांत तुमचो अभ्यासच कसो आसा, मुळांत तुमी नाका जाल्ल्यो गोश्टी भितर घातल्या त्यो पयलीं भायर काडा आनी मागीर तुमी फुडली प्रक्रिया करा. सो ह्या प्रोक्लेमिनेशनाचो जो विशय आसा न्ही तो विशय हो एक कसो अभ्यास न केल्ल्याचो विशय हो की सरकारान नेमकें कितें करपाक जाय भुमिका ही सरकाराची स्पश्ट ना. कितें करपाक जाय आमकां न्याय दिवपाक जाय काय फक्त वाडल्या थंय डिक्लेर करपाक जाय हें पयलीं सरकारान थारोवचें न्ही. पूण पर्यावरण प्रेमी राजन केरकर सांगता की प्रोक्लेमेशन जे लेटर काडलेले ते लोकांच्या बेनिफिटा खातीर काडलेले जेणे करून लोक क्लेम करपाक शकता. निश्चित ही स्थिती बरोबर आसा, हो कायदेशीरय भाग आसा. राजन केरकराकय म्हाका दिसता की त्याचो अभ्यासूय हेतून भरपूर आसतलो. पूण हांव एक गोश्ट राजन केरकराच्याच लक्षात हाडूंक सोदता ह्या निमतान की गोवा गव्हर्मेंटाची मुळांत ह्या सांगला की काल एक पत्रकार परिषद झाली आणि पर्टिक्युलरली अभयारण्याच्या संदर्भात आमच्या लोकप्रतिनिधी अनेक विषय जनतेसमोर उलयले आणि असेही म्हटले की काही लोक दिशाभूल करता म्हणून. पण त्याच्या पहिली आज हांव जे कॅबिनेटान एक डिसिजन झाला सरकारचे त्या डिसिजनाचे हांव स्वागत करता. आम्ही सत्तरीवासी स्वागत करता. इको सेन्सिटिव्ह झोन ह्या झोनातल्यो ज्यो कल्टिवेबल आणि ऑर्चर्ड लँड जे असा हे सरकारान म्हटलं की आम्ही ते त्या झोना हेतूतल्यान इको सेन्सिटिव्ह झोनातल्यान बाहेर काढतले असे म्हणून. पण त्याचबरोबर सरकारक आणि एक गोष्ट हांव त्यांना निर्देशन हाडूंक सोदता की ज्यो जाचक अटी इको सेन्सिटिव्ह झोनात असा किंवा झोना खाती लागता त्यो जाचक अटी सेंच्युरीचो जो बफर झोन असता त्या बफर झोनात लागता. आणि सरकारक लक्षात असा काय नकळो हा पण हे जे सत्तरीचे गाव जे इको सेन्सिटिव्ह झोनात जे प्रपोज असा ते सगळे प्रपोज गाव ज्यो एरिया इको सेन्सिटिव्ह झोनात जे सर्वे नंबर नोटिफायड असा ते सगळे सर्वे नंबर हे बफर झोनात नोटिफायड झाले असा. म्हणजे 1 किलोमीटरचा जो बफर झोन असा तो वास्तव म्हटले आताचो प्रपोज इको सेन्सिटिव्ह झोन. म्हणजे जरी त्यांच्यानी कायदेशीर आता जरी कॅबिनेटान निर्णय घेतला जाल्यार जो सरकाराचा निर्णय असा इको सेन्सिटिव्ह झोन हो 1 किलोमीटर बफर झोन जो असा वायल्ड लायफाचो तो तसोच उरतलो. त्याबद्दल सरकारान तेजेर अभ्यास करचो आणि नेमको ह्या लोकांक फायदो जातलो काय तेच परिस्थितीत लोक उरतले हेजो अभ्यास सरकारान करपाची गरज असा. दुसरो जो मुद्दो येयलो तो काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली बरें दिसलें की अनेक दिसांनी सत्तरीच्या पत्रकारांसमोर सत्तरीचो विषय आमच्या आमदारांसमोर दवरलो आणि त्यांनी असेही म्हटलें की आपण ह्या सगळ्या प्रयत्नात लोकांचो जो कितें अडी अडचणी आसा त्यो अडी अडचणी आपणूय त्याचो सहभागी आसा. बाकीच्यांनी कोणी त्याची चिंता करपाची गरज ना किंवा दिशाभूल करपाची गरज ना. पण वास्तव हे वेगळे आसा. वास्तव हे असे आसा की मुळांत ह्या सत्तरीच्या जंगलात आग लायलीच कोणी
जे अभयारण्य आज सत्तरीच्या 32 हेतून गावांनी जे 1999 सुरू झालं प्रपोज वाइल्ड लाइफ सेंचुरी ही मुळात हाडलीच कोणी त्याच्या फाटी कोण असलो हे तिने जर कोण दुसरा जर हे करता जाल्यार तिने त्या लोकांची दिशाभूल जी कोण काढून सोदता त्याका तिने हो क्लियर कट हे दिवचे की त्याचा प्रपोजल जे प्रपोज ड्राफ्ट ज्याका आम्ही म्हणता तो ड्राफ्ट वाइल्ड लाइफ एडवायजरी बोर्डाक पहिले फाट जेन्ना येयलो तेतूंतलो हांगातलो लोकप्रतिनिधी आशिल्लो काय ना आणि जर आशिल्लो त्या मिटींगे तेजी मिटींग त्यांचे मिटींग्स जे आसा ते त्यांच्यांनी सार्वजनिक करचे मागीर जनतेक कळटलें की मुळात ते हाडलें कोणी हो एक भाग जालो. दुसरें तांणी अशें म्हटलें की 2008 आपूण हायकोर्टांत गेलो आजुनूय ती केस फुडें वचोंक ना जाच्यान नांवान ती घातली तो आज हयात ना. म्हाका दिसता की एक तर आमदारान आमकां आमची दिशाभूल केल्या किंवां त्या संदर्भान म्हणजे लोकांच्यो जमनी भायर काडपाच्या संदर्भातलो जो कितें ताका अभ्यास आसा त्या अभ्यासान तो कमी आसा अशें म्हाका दिसता. कारण आत्तां सरकारान जो सेटलमेंट ऑफिसर नेमला खरें तर ह्या सेटलमेंट ऑफिसरान बरी गजाल सरकारान ही 20 वर्सां नंतर सेटलमेंट ऑफिसर परत एकदां नेमलो. एक्चुअली तो पयलींच नेमूंक जाय आशिल्लो कारण तो एकमेव मार्ग आसा आमकां न्याय दिवपा खातीर. आनी आमकां जर न्याय दितलो जाल्यार पर्रीकर गव्हर्मेंटान दोन नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी आनी म्हादय वायल्ड लायफ सेंच्युरी जी प्रपोज आसा तेंच्या खातीर दोन कमिटी स्थापन केल्ल्यो आनी त्या कमिटीचो रिपोर्ट सांगता की ह्या ज्या वायल्ड लायफ सेंच्युरीन जी एरिया नोटिफायड जाल्या प्रपोज वायल्ड लायफ सेंच्युरीन त्या एरियेंत जंगलच आसा अशें ना लोकय रावता भितून आनी लोकांचे उत्पन्न केल्ल्यो जमनी आसा. हांव सरकारा कडेन मागतां आतां सद्द्या असेंब्ली चालू आसा जर सरकाराक हेजेर गांभिर्यान लक्ष दिवपाक जाय आनी खरोच जर प्रश्न जर तेंच्यांनी निकालाक काडपाक जाय न्ही सुरवात हांगाच्यान करपाक जाय. ज्यो कमिटीचो रिपोर्ट जो आसा तो सरकारान पयलीं आपूण कॅबिनेटान घेवन ताका मान्यता दिवची आनी त्या रिपोर्टा प्रमाणे एक तेंच्यांनी स्टडी रिपोर्ट तयार करचो की ह्या नोटिफायड एरियेंत कल्टिवेबल लँड हें कितलें आसा तेजी सिमारेशा कितली आनी नॉन कल्टिवेबल लँड जेका फॉरेस्ट लँड डिफायन करता ते फॉरेस्ट लँड कितलें हें जेन्ना जातलें तेज्या तेन्नाच आमकां खरो न्याय हांगासर मेळटलो. आनी आमी जो फाल्यां जो आमचो मोर्चा आसा तो मुळांत वायल्ड लायफ संदर्भांत होच आसा की आमच्यो जमनी तुमी हांगाच्यान भायर काडा. सरकारान जर एकदां हें केलें आयडेंटिफाय केलें की इतली कल्टिवेबल एरिया ही ह्या क्षेत्रांत आसा जाल्यार तितली एरिया सरकारान आमची आमकां वळवळून दिवपाक जाय आनी जो पर्यंत दिना तो पर्यंत आमी आमचो लढो जो आसा हो चालूच दवरतले. मागीर आमदार अशें म्हणचें न्ही की लोकांक कोणी तरी दिशाभूल करता कारण आमी गेलीं 20 वर्सां अशा परिस्थितीन जगता की जो एक हें आसा जेका फाशीची शिक्षा जाल्या आनी तो त्या प्लॅटफॉर्माचेर उबो आसा तेका खंय तरी एक हें लायलां हँग केला तेका पूण अजून तेका ऑर्डर येवंक ना आनी तो ती वाट पळयत आसा. ही परिस्थिती आमची जाल्ली आसा हांगासर 20 वर्सां जाली आजून ती प्रक्रिया 1 इंच फुडें वचोंक ना. सरकारान जो आतांचो जो सेटलमेंट ऑफिसर नेमला त्या सेटलमेंट ऑफिसराची जी फुडली कारवाई जेका करपाक जाय म्हणून नेमला आसा ती कारवाई करच्या पयलीं सरकारान आपली जी कितें आमी जी भुमिका दिल्या सरकाराक ती भुमिकेचो जरूर विचार करचो. कल्टिवेबल लँड जी आसा ही आमकां तेतूंतल्यान पयलीं भायर काडपाक जाय आनी नंतरची फुडली प्रक्रिया जी आसा ती सरकारान पूर्ण करची. धन्यवाद. दर सगळ्या पत्रकार भावांचे हांव स्वागत करतां. आयज पत्रकार परिशद घेवपाचें कारण म्हटल्यार की आयज जे काल जे वाळपेचो आमदार जो हेल्थ मिनिस्टर आसा विश्वजीत राणे हेणी काही प्रमाणांत जे जमनी बद्दल जे स्टेटमेंट केल्या काल कितें सांगलेलें आसा ते लोकांची दिशाभूल करणारे आसा आनी त्या संदर्भात आमी खास करून आमचे जे सत्तरीतले जे भूमिपुत्र आसा तेंचे आमी एक पत्रकार परिशद आपयल्ली आसा आनी काहीशे मोठे विशय आमचे जमनीचे गेले 60 वर्सां पडलेले आसा ते तशेंच आयज पर्यंत लोकप्रतिनिधी सोडलेले ना आनी त्या बद्दल लोकांची दिशाभूल करपाचें काम हो जो वाळपयचो आमदार आसा विश्वजीत राणे तो करता आनी तेज्या खातीर आमी जरी तेणी कितली दिशाभूल केली तरी ते लोकांक आतां पडपाचें ना. लोक जागृत जाल्ले आसा आनी लोक फाल्यांच्या जो 26 तारखेचो मेळावो आसा आपली रॅली आसा आमची जी जमनी संदर्भात तेतून मोठ्या प्रमाणांत सहभागी जातले आनी हांव आव्हान करतां की कसलेय दडपण न घेता कसलेय कोणाच्या दडपणा खातीर न येता मोठ्या प्रमाणांत सगळ्यांनी सहभागी जावचे. बाकीचे विषय आहात ते राजेश कुमार. आमचो आमदार हे कितें म्हणटा तुमी भियो नाका हांव आसा तुमी भिवपाची कांयच गरज ना तसोच तेचो बापूय म्हणटलो म्हणजे आमचे प्रताप सिंग राणे तुमचे बी कोण खातलो रे हांव घेवन येतलो. हांव तुका आतां अशें विचारता तुका राजकारण येवन जवळ जवळ 50 वर्सां तरी जाली ह्या 50 वर्सां तुवें केलें कितें हे आमच्या सतर्काचो कितलो उद्धार केलो तुवें
दोन फॅक्टरी हाडले आणि खूप एक धरण बांध म्हणून ते विकास जायना त्याचो. आम्ही आज हंगासर जमनीक तळमळटा. आमकां घरां बांदपाक जागो ना. आमच्यो जमनी तुवें काडून घेतल्यो. मग हेचेर तुवें 50 वर्सांत रात्र जावन आमचो फायदो कितें केलो? तुवें केलो स्वताचो फायदो, स्वताचें घर बांदलें. पूण आमच्या गरिबा कडेन म्हणजे आमच्या सदरकारा कडेन तेणी अजिबात पळोवंक ना. फक्त लोकांक फसोवन फसोवन आमकां वावरून घेतले. तशेंच आतां ह्यो आमचो आमदार म्हणटा की तुमी भियो नाकात, आपूण फाटीन आसा, तुमच्या फाटल्यान आसा. हेचो अर्थ कितें? कितें केलें तुवें? तुमकां मात्र चाड आसा काय म्हणटा आमच्या सदरकाराची? तुका येवन वर्सां जवळ जवळ 15 वर्सां जाली, 14-15 वर्सां जाली. ह्या 15 वर्सां तुका कोणी सुचोवंक ना. ह्यो जमनीच्यो आमच्यो अश्यो आसात आलवार म्हण किंवां इतर, तें कोणी तुका सांगूंक ना. तुका सांगलें तर सांगूंक तरच ना, जाल्यार तूं कितें तेका विचारूंक ना. बाबा ह्यो तुज्यो जमनी अश्यो, ह्यो तश्यो, तूं कितें विचारूंक ना तेंकां? तुजें कर्तव्य आसलें तें. कारण तुका आमी नेमला, तुका आमी अधिकारी म्हण नेमला. आमचे वटेन जें आसा फायद्याचें तें तुवें न सांगता करूंक जाय न्ही. ती तुका लायकी ना करपाची काय म्हणटा हांव. जर तुका खरें अशें दिसता आमची जमनी आमकां जर मेळोंक जाय अशें तुका दिसता जाल्यार तूं प्रत्यक्ष थंय पडोंक जाय आसलो. पूण आतां हांव आमच्या बांदवांक सांगूंक सोदतां, हे जे मंत्री जे पडोंक ना म्हणटा, म्हणजे आपूण तुमच्या फाटल्यान फाटल्यान आसा अशें म्हणटा, तें सामकें फटींग. तेची कोणीच विश्वास करूं नाका. हे ह्या झाडावरून त्या झाडां उडयो मारपाक पडटाय. एक सादें उदाहरण सांग तुका. कालचे इलेक्शनाक काँग्रेसूच एक रातीर तो बीजेपीक गेलो. ही माकड उडपाक तेका एक रातीर कळटा. पूण आमची 60 वर्सां जमनी आमच्या नांवार येवपाक तुका खबर ना. तर कितें अर्थ चल्ला तेंचे कडेन? हांव इतलें सांगूं सोदतां की हेचेर विचार करचो. जमनीचे आमच्यो जमनी ज्यो आसा त्यो आमच्यो कुशय परिस्थितीत ह्या वर्सा भितर आमकां मेळोंक जायो. तुका जाय तें ना न्ही. तूं आमकां फसोवन फसोवन तुका आयुश्य उपयलें बापायन. पूण आतां तूं तें करूं नाका. तुज्या हातीत घेवन ह्या वर्सा भितर आमकां जमनी करून दी, तर तूं खरो आमदार. हें जर ताका ताकद नासत जाल्यार आज म्हजो पासत. इतले दोन शब्द हांव सुटलें.